Hello, how are you? I hope you are fit and fine at your home. All my dear viewers and my students, आपल्या सर्वांना माहीत आहे की मी पहिला ट्रॅव्हल ब्लॉग चालू केलेला आहे मीरा रोड ते उदगीर, आणि ह्या ट्रॅव्हल ब्लॉगचा पहिला पार्ट आपण सर्वांनी पाहिलेला आहे अशी मी आशा करतो. पहिला ब्लॉग हा मीरा रोड ते रबाळे असा होता. आता ह्या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला रबाळे ते पनवेल असा प्रवास करायचा आहे, आणि त्याचबरोबर चांगले चांगले दृश्य आपल्याला पाहायचे आहेत. हा ट्रॅव्हल ब्लॉग नक्की तुम्हाला आवडेल. माझी आशा आहे तुम्ही सर्व जण हा पाहाल आणि लाईक सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता भारतनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग, आणि ही आहे मुंबई पुणे हायवे. आता इथून आपल्याला लागेल, ठीक आहे, पहा कशाप्रकारे स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई बनवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रंगरंगोटी केलेले आहेत, चित्र काढलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा आहे रबाळे तलाव. तुम्ही पाहत असाल डोंगरावरती सुद्धा वस्त्या आहेत, आणि हा आहे रबाळे तलाव. कंपनी नॅशनल फ्लॅग तिरंगा इथे फडकतोय पहा, आणि त्याचबरोबर इथे सर्व्हिस सेंटर, मोठे मोठे कमर्शियल, ही पहा कंपनी कमर्शियल बिल्डिंग्स आहेत या सर्व. हा धीरूभाई अंबानी सिटीचा भाग आहे, ही पहा कंपनी, आणि इथे आपल्याला दिसेल कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, हे पहा. आवडतात कुरकुरे? आवडतात. आणखीन काय? चिप्स. आणखीन? आणखीन फांता. ज्यूस? हा ज्यूस पण. कोणता? शुगर कॅन. शुगर कॅन ज्यूस, वा व्हेरी गुड. आणि दातात कॅव्हिटी झाली तर काय करायचं? डेंटिस्टकडे जायचं आणि ठीक करून यायचं. ओके ठीक आहे, खातो. वाशीमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. वाशीचा हा फ्लायओव्हर, मित्रांनो नेरूळ पास केलेला आहे आपण. आता आपण चाललोय आता पनवेलच्या दिशेने. पावणे सहा वाजलेले आहेत. आम्ही बसमध्ये बसलेलो तेव्हा, आणि बस जेव्हा निघाली होती तेव्हा 3:15 वाजले होते, तर जवळपास 3 तासाचा वेळ झालेला आहे. त्या 3 तासामध्ये आम्ही दहीसर ते नेरूळपर्यंत पोहोचलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पहा तुम्हाला एक चांगला छानसा कागोडा आपल्याला इथे दिसत आहे डोंगरावरती, हे पहा हे पहा. तर हा पनवेलचा मार्ग आहे. थोड्याच वेळामध्ये आपण पनवेलला पोहोचू. पहा, पूर्ण डोंगर कट करून कापून हा रस्ता बनवलेला आहे. ठळकपणे स्पष्टपणे इथे आपल्याला दिसतंय, ठीक आहे. हा पनवेलचा रूट, ते पहा डायरेक्शन पनवेल पुणे गोवा. आय होप की तुम्ही हा ट्रॅव्हल ब्लॉग
एन्जॉय करताय. जर तुम्ही एन्जॉय करत असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. पहा मित्रांनो, संध्याकाळची वेळ आहे, 6 वाजत आहेत, उन्हाची तिरपी किरणं आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्यामुळे थोडासा वातावरण नमदार्यता पसरलेली आहे. छानपैकी स्टेशन आहे, RBI कॉलनी चा हे मेट्रो स्टेशन आपल्याला दिसतंय. पहा, आणि ही मेट्रोची लाईन म्हणजेच ब्रिज. ही मेट्रोची लाईन गेलेली दिसते आपल्याला आणि हा रस्ता पनवेलकडे पोहोचतो. हा रस्ता पनवेलला पोहोचतो. पहा मित्रांनो, गाड्या सुसाट सुटलेल्या आहेत. मुंबई पुणे महामार्गावर गाड्या कशा सुसाट पडतात त्याचं चित्रीकरणसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. ही आपल्याला मेट्रोची लाईन दिसते वरती. ही पहा, आणखीन एक मेट्रोचं स्टेशन आहे. पहा मेट्रोचं स्टेशन, मेट्रो स्टेशनचं नाव आहे बेलपाडा. येस, सुंदर बिल्डिंग्स, खारघर हे पूर्णपणे प्लॅन्ड सिटी आहे, प्लॅनिंग करून बांधलेले आहे. खूपच चांगल्या प्रकारचं स्ट्रक्चर बिल्डिंग्स आपल्याला इथे दिसतात. नवी मुंबईचा हा भाग आहे, वेल प्लॅन्ड, अगदी वेल प्लॅन्ड. आपल्याला तिथे मेट्रो स्टेशन दिसत आहे. हे पहा मेट्रो स्टेशन. हाय व्ह्यूअर्स, आशा आहे की हा ट्रॅव्हल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला हा ट्रॅव्हल ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. लवकरच भेटूया तिसऱ्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. थँक्यू.